नागपुर जिला परिषद की बजट पुस्तिका में सुनील केदार की तस्वीर थी, जिस पर जिला परिषद में जमकर बवाल हुआ और कांग्रेस कार्यकर्ताओं ने प्रधानमंत्री मोदी के बैनर पर कारी पोती, जिसके जवाब में भाजपा कल जिला परिषद में एक बड़ा आंदोलन करेगी, जिसकी जानकारी भाजपा नेता आशीष देशमुख ने दी। युवक काँग्रेस कडून जे काही कालकृत्य घडलं त्यावर एकंदरीत भाजपची काय भूमिका? परवाच्या दिवशी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अर्थसंकल्प जो सादर केला गेला त्या प्रतींवर भ्रष्टाचाराच्या साठी सजा झालेले न्यायालयाकडून 5 वर्षाची दोषी करार दिलेले सुनील केदारांचे फोटो होते, ते जाळण्याचं काम भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी केलं। त्याची रिॲक्शन म्हणून लाखो हजारो गोरगरीब जनतेला उत्कर्षाकडे नेणारे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फोटोला तुम्ही काळं फासता, भ्रष्टाचाराला त्यानिमित्ताने सुनील केदाराला तुम्ही समर्थन करता, ही जी काँग्रेसची कृत्य ही निंदनीय आहे। काँग्रेस ही भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभी आहे आणि जो मोदीजींच्या फोटोवर काळं फासलं गेलं त्याचा मोठ्या प्रमाणात संताप हा जनतेमध्ये तर आहेच, विशेष करून भाजपाचे सर्व कार्यकर्ते मिळून मोठं असं आंदोलन उद्याच्या दिवशी 10 वाजता नागपूर जिल्हा परिषदेवर ह्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही करणार आहोत।